मुलांनो, आज आपण गुणग्राहक राजा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत बाबा भांड. तुम्हाला इथे बाबा भांड यांचा फोटो पाहायला मिळत आहे. हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. पाठात सयाजीराव गायकवाड यांचा उल्लेख केलेला आहे, ते तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. पूर्वीच्या बडोदा संस्थानाचे ते महाराज होते. त्याचबरोबर इथे गजानन माणिकराव यांचा तुम्हाला फोटो पाहायला मिळत आहे. हा त्यांचा वृद्धपणातील फोटो आहे, लहानपणीचा फोटो मिळालेला नाही आहे. तर इथे तुम्हाला मी लेखक बाबा भांड, सयाजीराव गायकवाड आणि गजानन माणिकराव यांचे फोटो दाखवलेले आहेत. प्रत्यक्ष आपण पाठ शिकायला सुरुवात करूयात. मुलांनो, गुणग्राहक राजा या पाठाचा परिचय करून घेऊयात. पाठाची मध्यवर्ती कल्पना काय आहे ही माहिती करून घेऊयात. बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी गजानन व काळू या दोन मुलांचा सुरपारंब्यांचा खेळ पाहिला. ते खुश झाले. महाराणी साहेबांसाठी तोच खेळ त्यांनी राजवाड्यासमोर करायला सांगितले. सयाजीरावांनी मुलांच्या गुणांचे कौतुक केले, त्यांना बक्षीस दिले. पुढे हाच गजानन बडोद्याचा राजरत्न ठरला. पाहूयात आता पाठ. गुणग्राहक राजा. गुणग्राहक म्हणजे गुण ओळखून त्या गुणांची कदर करणारा, गुणांची जाण असणारा. राजा हा तर तुम्हाला माहितीच आहे. आता आपण पुढे जाऊयात. मुलांनो, इथे तुम्हाला वडाचं झाड दिसत आहे आणि वडाच्या झाडाला या पारंब्या लटकलेल्या दिसत आहेत. मुलांनो, एक लक्षात घ्या, वडाचं झाड जे असतं त्याला पारंब्या असतात. वडाच्या खाली लोंबकळणाऱ्या फांदीचे मूळ म्हणजेच त्याला पारंबे असे म्हणतात. इथे तुम्हाला या फांद्यांची मूळं खालीपर्यंत आलेली दिसतात. तुम्ही तुमच्या परिसरामध्ये एखादं वडाचं झाड पहा, तिथे तुम्हाला या अशा पारंब्या दिसतील लटकलेल्या. आणि सुरपारंबीचा खेळ वडाच्या झाडावर खेळतात, याचं कारण तिथे लोंबकळता येतं, इकडे तिकडे पळता येतं. इतरही झाडांवर मुले खेळतात, परंतु वडाच्या झाडावर हा खेळ अधिक चांगला खेळता येतो. आता आपण पाठाला सुरुवात करूयात. तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले. तिशी म्हणजे तीस, तिसावं वर्ष. वयाची तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड हे पूर्वीच्या बडोदा संस्थानाचे महाराज होते. ओलांडणे म्हणजे पार करणे. सयाजीराव गायकवाडांनी तिशी ओलांडली होती, म्हणजेच 31-32 अशा वर्षांचे ते काहीतरी होते. आणि फेरफटक्याला ते निघाले होते. फेरफटका म्हणजे फिरायला जाणे. सयाजीराव गायकवाड हे पूर्वीच्या बडोदा संस्थानाचे महाराज होते. बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते. नारायणराव घाटगे हे सयाजीरावांचे मानकरी म्हणजेच सचिव होते. एवढ्यात मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला. खिदळणे म्हणजे मोठमोठ्याने हसणे. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेनं पाहिलं, तिथे एक वडाचं झाड होतं. एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला. दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता. पाठलाग करणे म्हणजे मागे धावणे, पाठोपाठ जाणे. जसं पोलीस चोरांच्या मागे जातात, त्याला पोलीस चोरांचा पाठलाग करतात असं म्हटलं जातं. आता पहिल्यानं पारंबी पकडली. माकडासारखा झोका घेत घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर चढ बसला. दोघा पोरांचा सुरपारंबीचा खेळ सुरू झाला. सूर म्हणजे सुरपारंबी या खेळातील एक काठी आहे. सूर आणि पारंबी, पारंब्या आपण आत्ता पाहिल्या, तर हा खेळ आहे. तर सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले. देहभान विसरणे म्हणजे स्वतःची जाणीव पूर्णपणे विसरून जाणे, गुंग होणे आणि त्या खेळामध्ये पूर्णपणे सामावून जाणे. जसं तुम्ही खेळत असता किंवा टी व्ही पाहत असता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आईबाबांनी मित्रांनी आवाज दिलेला सुद्धा लक्षात येत नाही किंवा ऐकू येत नाही. याचं कारण तुम्ही ते सगळं काही देहभान विसरून करत असता. मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कौळाने गावी आले. मौजे कौळाने हे सयाजीराव गायकवाड यांचे बालपणीचे गाव. आता आपण पुढे पाहूयात. तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले. पोरांसोबत सुरपारंबी खेळू लागले.
सयाजीराव गायकवाड मनाने त्यांच्या लहानपणीच्या गावात पोहोचलेले आपण आता इथे पाहिलं. थोड्या वेळानं महाराज भानावर आले, स्वतःशी हसले. निघताना मानकऱ्यांस म्हणाले, पोरं चपळ आहेत, कोणाची पोरं आहेत ही? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. विद्याधिकारी म्हणजे शिक्षण अधिकारी. त्यावेळी त्यांना विद्याधिकारी म्हटलं जायचं. विद्या म्हणजे शिक्षण आणि त्या विद्येचा अधिकारी म्हणजे शिक्षण अधिकारी. आणि त्यांनी सांगितलं की ही मुलं कोण आहेत हे शिक्षण अधिकाऱ्यांनाच कळेल. त्यांच्याशी बोला आणि त्यांना सांगून ह्या मुलांना बोलवा. सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले, पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोरच दिसत होती. घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला. ही सगळी मुलं त्यांना सारखी डोळ्यासमोर दिसत होती. मग हा प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला. त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटवालांना बोलावलं. नजरपागेतली ती पोरं शोधून आणायचा हुकूम दिला. शोधून आणणे म्हणजे हुडकून आणणे, हुकूम देणे हुकूम करणे म्हणजे आदेश देणे. पुढे पाहूयात. नारायणराव घाटगे यांनी त्या पोरांची नावं व राहण्याची ठिकाणं सांगितली. ही सगळी मदत करण्यात आली. पुढे जाऊयात. विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला. त्यानं पोरांचा शोध घेतला. गजानन आणि काळूला साहेबांकडे घेऊन आला. झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले आणि हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचा आहे. उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या. तिसरा प्रहर म्हणजे संध्याकाळची वेळ. मुलांनो, तीन प्रहर असतात. सकाळची वेळ म्हणजे पहिला प्रहर, दुपारची वेळ म्हणजे दुसरा प्रहर आणि संध्याकाळची वेळ म्हणजे तिसरा प्रहर. आता पहा, त्यांना राजवाड्यात बोलावलं. विद्याधिकाऱ्यांनी सगळं सांगितलं. गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम हा चाबुकसारावचा मुलगा. महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं. गल्लीत वार्ता पसरली. वार्ता पसरणे म्हणजे एखादी बातमी पोहोचणे. वार्ता म्हणजे बातमी आणि पसरली म्हणजे ती बातमी सर्वत्र झाली. पोरांची उत्सुकता वाढली तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली. काळजी वाटणे म्हणजे खंत वाटणे किंवा भीती वाटणे. कारण महाराज शिस्तीचे होते. महाराज किती शिस्तीचे आहेत हे त्या सर्वांना माहिती होतं आणि त्यामुळे सगळेजण काळजी करू लागले. दुसरा दिवस उजाडला. म्हणजेच उजाडणे म्हणजे उगवणे. विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले. दोघांचे सदरे मळलेले होते आणि चेहऱ्यावर मात्र तरतरी होती. तरतरी म्हणजे टवटवीतपणा, उत्साह. राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं. महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथे आले. बरोबर तीन राजपुत्रही होते. बसण्यासाठी बाजूला सोफे ठेवले होते. आता पहा, राजवाड्याच्या समोर एक झाड होतं आणि राणीसाहेब पोरांना त्यांच्या घेऊन तिथे आल्या. आणि त्यांच्याबरोबर ते राजपुत्र होते आणि सगळ्यांना बसायला सोफे ठेवलेले होते. सोफे म्हणजे गादी असलेले बाकडे. आपल्या घरात हॉलमध्ये ठेवतात ना ते, त्याला सोफे असे म्हणतात. काय नाव बाळांनो तुमचं? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबुकस्वार. गजाननने दोघांची नावे सांगितली. छान, आम्ही परवा तुमचा सुरपारंभीचा खेळ पाहिला. आज राणीसाहेबांना तो दाखवा. महाराजांच्या राणीसाहेबांना म्हणजेच राणीसाहेब किंवा महाराणी म्हणजे पत्नी, महाराजांची जी बायको होती तिला तो खेळ पाहायचा होता आणि तुम्ही त्यांना तो खेळ दाखवा. गजाननं काळूला खून केली. खून करणे, इशारा करणे, संकेत देणे. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. सूरचा अर्थ मघाशी सांगितला होता. सूरपारंभी या खेळामध्ये काठी वापरतात तिला सूर असं म्हणतात. पुढे पाहूयात. दीड हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती. काळूनं सूर हाती घेतला. एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला. दूर म्हणजे खूप लांब फेकला. आणि गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसरसर झाडावर चढला. सूर फेकल्यानंतर
काळू झाडावर पटकन चढला. काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. कसरत म्हणजे स्पर्धा, चढाओढ. इथे व्यायाम, खेळ असा काही अर्थ घ्या. शेवटी गजाननं काळूला पकडलं. आता गजाननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली आणि पुन्हा तो खोडावर चढला. जे खेळ त्यांचा कशा पद्धतीने सुरू झाला याचं इथे वर्णन करण्यात आलं आहे. गजाननला बाद करणं काळूला काही जमेना. दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली. घामाघूम होणे म्हणजे खूप घाम येणे. महाराजांनी खेळ थांबवला. दोघांना जवळ बोलावलं. खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले, छान खेळलात. खेळात हारजीत महत्त्वाची नसते. हारजीत म्हणजे हारणं आणि जिंकणं हे अजिबात महत्त्वाचं नसतं. खेळणं महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत. आणि इथे सयाजीराव गायकवाडांनी त्यांना बक्षीस जाहीर केलं. महाराजांनी घाटग्यांना खून केली. खून करणे, इशारा करणे. एका तबकात जरीच्या दोन टोप्या होत्या. जरीची टोपी म्हणजे पांढरी चकचकीत जर असलेली टोपी. जरीची टोपी ही अतिशय सुंदर आणि भरदार अशी दिसत असते. तर इथे तबक आणलं आणि तबक म्हणजे नक्षीदार ताट. त्या तबकात भरजरी टोपी होती. पहा पुढे. तर असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली. काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुलाही जरीची टोपी बक्षीस देत आहे. भरजरी आणि जरीची टोपी ही एकसारखीच असते. पुढे पाहूयात. तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला. एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव आम्ही घेत गेलो. तुम्ही जेव्हा खेळत होता तेव्हा तुम्ही नाही तर आम्हीच खेळत आहोत असं आम्हाला वाटू लागलं होतं. त्याच्यामुळे त्या खेळाचा आम्ही खूप आनंद घेतला असं महाराज म्हणाले. त्यांनी पोरांना बसवलं आणि मिठाई खाऊ घातली. मिठाई म्हणजे गोड पदार्थ. पोरं घोडागाडीतून घरी परतली. त्यांच्या खेळाचा आणि टोपीची गोष्ट मोहल्लावर पसरली. मोहल्ला म्हणजे गल्ली. ते ज्या ठिकाणी राहतात ती गल्ली, तो एरिया किंवा ती चाळ किंवा ती बोळ किंवा तो विभाग तिथे सर्वत्र पसरली. गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते. एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला. अभ्यासात, चित्रकलेत, एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एका मुलाला पुन्हा पुन्हा बक्षिसं मिळत आहेत. 18 बक्षिसं त्या पोराने घेतली. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्याला बघून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बघू तुझं हस्ताक्षर. आणि ते हस्ताक्षर त्यांनी दाखवलं. बघा हं, गजाननच्या शाळेत एक समारंभ होता. समारंभ म्हणजे सोहळा. आणि त्यावेळी एक मुलगा खूप सारी बक्षिसं घेत होता. जवळजवळ त्याने 18 बक्षिसं घेतली. आणि त्यावेळी सयाजीराव गायकवाडांनी त्याचं अक्षरही पाहिलं. गजाननं कागद शाई मिळवली. कामटीचा बोरू केला. कामटी म्हणजे छोटी काठी. पूर्वी याच्या साह्याने लेखन केलं जायचं. कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय. महाराजांनी त्याला जरीची टोपी पुन्हा एकदा बक्षीस दिली. विद्याधिकाऱ्यांकडे वळून ते म्हणाले, पोरगा खूप गुणी आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. रत्न किंवा राजरत्न म्हणजे बडोदा संस्थानातील गुणवंतांना दिला जाणारा एक किताब आहे. बडोदा संस्थानाचं एक गुणवंत माणूस आहे. इथे रत्न या शब्दाचा अर्थ गुणवंत असा घ्यायचा आहे. आणि हाच मुलगा पुढे बडोद्याचे राजरत्न गजानन माणिकराव झाला. आणि पुढे जाऊन हाच मुलगा बडोद्याचा राजरत्न. राजरत्न म्हणजे बडोदा संस्थानातील गुणवंतांना एक किताब दिला जातो आणि तो राजरत्न नावाने ओळखला जातो. तर तिथे हे गजानन माणिकराव म्हणून ओळखू लागले. मुलांनो, आपल्याही अंगात चपळता असायला हवी आणि आपणही खूप चांगल्या प्रकारे खेळ खेळायला हवेत. त्याचबरोबर अभ्यासही करायला हवेत. जसं गजाननने एकाच वर्षी किंवा त्या वर्षाच्या बक्षीस समारंभामध्ये जवळजवळ सर्व विषयांमध्ये 18 बक्षिसं मिळवली
अशी आपल्यालाही कोणकोणत्या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवता येतात याचा तुम्ही विचार करा. मुलांनो, पाठाखालील स्वाध्याय पाहूयात. प्रश्न पहिला पाहूयात. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आकडा, मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले सुरपारंभ्यांचा खेळ खेळत होती. मुलांनो, तुमच्या इयत्तेचे प्रत्येक विषयाचे पाठ स्पष्टीकरणाचे प्रश्नोत्तरांचे म्हणजे स्वाध्यायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न पाहूयात. महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? उत्तर, महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस म्हणून दिली. गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर, गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. गाळलेल्या जागी योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. पहिला आकडा पाहूयात. थोड्या वेळानं महाराज आले. थोड्या वेळानं महाराज भानावर आले. पुढील प्रश्न, पोरं घोडागाडीतून घरी परतली. घोडागाडी हे उत्तर आहे. पुढील रिकामी जागा, बघू तुझं हस्ताक्षर. हस्ताक्षर हे उत्तर आहे. कोण कोणास म्हणाले हा प्रश्न पाहूयात. यातील पहिला आकडा आहे, पोरं चपळ आहेत, विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. उत्तर आहे, असे सयाजीराव मानकरी घाटगे यांना म्हणाले. पुढील प्रश्न, झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. उत्तर आहे, असे शिक्षणाधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले. काय नाव बाळांनो तुमचं? असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले. पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. असे सयाजीराव शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणाले. थोडक्यात उत्तरे लिहा. आकडा एक, मुलांनी राणीसाहेबांना सुरपारंब्यांचा खेळ कसा दाखवला? उत्तर, राणीसाहेबांसाठी राजवाड्याच्या समोर मोठ्या वडाच्या झाडाखाली काळू व गजाननने सुरपारंब्यांचा खेळ सुरू केला. काळूने सूर हातात घेऊन दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. काळू सरसर झाडावर चढला. काळू व गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. नंतर गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळूने सूर आणला व त्याच्या पाठोपाठ झाडावर चढला. गजानन फांदीच्या टोकाला लोंबकळला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली व पुन्हा खोडावर चढला. काळूला गजाननला बाद करता आले नाही. पुढील प्रश्न, गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली? उत्तर, गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. त्यात त्याने अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली. सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. पुढे बडोद्याचे राजरत्न म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील सूर्य शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा. पहिलं वाक्य आहे, काळूने सूर दूर फेकला. या इथे सूर याचा अर्थ दीड हात लांबीची काठी असा होतो. आज गाण्यामध्ये खासाहेबांचा सूर भन्नाट लागला होता. उत्तर, येथे सूर म्हणजे आवाज किंवा स्वर. एक दोन तीन म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. याचं उत्तर, येथे सूर याचा अर्थ उडी मारणे असा होतो. आपण सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहिलेले आहेत. आता पुढील प्रश्न पाहूयात. खालील वाक्यांमधील अधोरेखित शब्दांचे योग्य अर्थ लिहा. पहा, आता पहिलं वाक्य पाहूयात. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. इथे हार हे दोन शब्द आहेत. पहिल्या शब्दाचा अर्थ आहे हार म्हणजे पराभव आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ आहे हार म्हणजे फुलांची माळ. पुढील वाक्य, सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. तिचा नवरा देखील ताठ मान करून फिरतो. उत्तर पाहूयात. मान या शब्दाचा अर्थ आदर आणि दुसऱ्या मान या शब्दाचा अर्थ स्वाभिमान किंवा गर्व. पहिल्या मान शब्दाचा अर्थ आदर मिळू लागला
आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ गर्वाने तो ताठमान करून फिरू लागला. हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला. इथे पहिल्या तीर या शब्दाचा अर्थ होतो बाण आणि दुसऱ्या तीर या शब्दाचा अर्थ होतो काठ किंवा किनारा. पुढील प्रश्न. खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला, घरी आला की लगेच पाटावर बसला. उत्तर. पहिल्या पाटाचं या शब्दातील पाट या शब्दाचा अर्थ होतो दांड किंवा कालवा आणि दुसऱ्या पाटावर म्हणजेच पाट या शब्दाचा अर्थ होतो बैठक. असेच आणखी शब्द शोधा आणि त्याच्यापासून वाक्य बनवा. पहिलं पाहूयात वाक्य. आईच्या शालूला जरीचा काठ आहे आणि संध्याकाळी नदीचा काठ गजबजलेला असतो. उत्तर पाहूयात. पहिल्या काठ या शब्दाचा अर्थ पदर आणि दुसऱ्या काठ या शब्दाचा अर्थ होतो किनारा. पोलिसांनी चोराला दंड केला आणि व्यायामामुळे राजूचे दंड मजबूत झाले. उत्तर पाहूयात. इथे पहिला दंड जो शब्द आहे याचा अर्थ होतो शिक्षा आणि दुसरा दंड जो शब्द आहे याचा अर्थ होतो शरीराचा अवयव. मुलांनो, तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे तुमच्या सर्व विषयांचे पाठस्पष्टीकरणाचे स्वाध्यायांचे निबंधांचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील.